सद्गुरू आणि माईना वंदन करतो. इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू भगिनींना माझा नमस्कार. अशोक नाईकांनी जो काय म्हणतात त्याला जल्लोष केला होता सकाळी, दुमदुमून टाकली होती पंढरी, आपली पंढरी, त्या नशेतनं अजून कोणी खाली आलेलं नाही दिसत मला, म्हणून म्हटलं चालू असू दे. अशोक नाईकांनी आपल्याला त्यावेळेची आठवण करून दिली आणि आमच्या सर्वांची एक इच्छा होती की ह्या वास्तूमध्ये, या सद्गुरू सहवासामध्ये सद्गुरूंच्या समक्ष सद्गुरूंच्या शिष्याचं कीर्तन व्हावं. ती इच्छा आज आमच्या अशोक नाईक साहेबांनी पूर्ण केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. खूप मजा आली ना? आता उशीर खूप झालेला आहे, थोडा उशीर चालेल ना? आवाज कमी आला. सुरुवात आपण सद्गुरु स्मरणाने करणार आहोत. सगळीकडे आनंदाची दिवाळी आपल्याकडे.
गेले 5 दिवस कृतज्ञता विषय मी घेतला आणि कृतज्ञतेतून फक्त आणि फक्त आनंदच निर्माण होतो हे लक्षात ठेवा. कृतज्ञतेतून आनंद आणि आनंदच निर्माण होतो. आता आज जरा मूड वेगळा असल्यामुळे मी एक अभंग घेऊन त्याचं निरूपण करून आज प्रवचन करणार आहे. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेवी, चरणी जगन्नाथा. अभंगामध्ये अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, आता हा शब्द सद्गुरूंचा खूप आवडता होतो आणि तसा तो आवडण्यासारखाच आहे. कारण जे काही होतं ते आता होतं हे लक्षात ठेवायचं, बरोबर ना? आता मजा करताय कधी? आता. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या आता. म्हणून सगळ्या गोष्टी ज्या घडतात आनंदाच्या असू दे कुठल्याही असू दे ते आता घडतात, कळलं ना? म्हणून अभंगामध्ये काय म्हटलं आहे, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, केव्हा? जेव्हा चरणी जगन्नाथा चित्त ठेले, असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? चरणावर डोकं ठेवलं नाही. आपल्याकडे चरणावर डोकं ठेवल्याची एकदम घाई असते लोकांना. चरण पकडले की सगळे खुश,
अभंगात काय सांगितलंय की चरणावर काय ठेवलं, चित्त ठेवलं, चित्त ठेवलं. आता जो आता शब्द आहे ना, आता हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण जे काही होतं ते आतामध्ये होत असतं. ह्याला कारण आपलं जे जीवन आहे ना ते आतामध्ये चालतं, आहेमध्ये चालतं. आपण आता आहोत, उद्या आहोत असं म्हणत नाही आपण, उद्या असू असं म्हणतो ना, उद्या असू आपण, आहोत म्हणत नाही, काल होतो म्हणतो, काल आहोत म्हणत नाही. मग आहोत कधी म्हणतो? आज आपण आहोत, आत्ता आज पण नाही, आज म्हणजे आत्ता आपण आहोत, ह्या क्षणाला आपण सर्व आहोत. आणि आहोतचा अर्थ आपल्याकडे जो लाईफ फोर्स आहे, जी चैतन्य शक्ती आहे, ती आता आहे, आता आहे. पुढलं आपण सांगू शकत, आपण सांगू शकतो, सगळे मस्त जगणार आहेत, पण तरीसुद्धा नेहमी आपण म्हणतो ना की आम्ही आहोत, आहोत म्हणजे मी आता आहे, पुढला क्षण आपल्याला माहीत नसतो, बरोबर ना. म्हणून आता या शब्दाला खूप महत्त्व आहे, कारण हा जो आहे, ही जी चैतन्य शक्ती आपल्या आतमध्ये आहे. मी शब्द काय वापरला? आतमध्ये आहे. मी आता दोन शब्द वापरले, आता आणि आत. समजते ना सगळ्यांना? मी दोन शब्द वापरले, आता म्हटलं एक आणि आत. आतामधनं आतमध्ये जाण्याचा मार्ग खुला होतो, कळलं का? आतामधून आतमध्ये जाण्याचा मार्ग खुला होतो. जोपर्यंत तुम्ही आतामध्ये नाही, तोपर्यंत आतमध्ये जाऊ शकत नाही. मग चरण कुठे ठेवणार? जगन्नाथ म्हणजे जो आतमध्ये आहे, ज्याला सद्गुरूंनी सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती म्हटलं आहे. मी साध्या भाषेत सांगणार, तुम्ही काळजी करू नका. शब्द जरी मोठे असले, सच्चिदानंद स्वरूप, पण आहे ती चैतन्य शक्तीच आहे. आणि ती शक्ती माझ्यामध्ये आहे, तुमच्या सर्वांमध्ये आहे. आता पण आहे, आता आहे. म्हणून खरं म्हणजे त्रैलोक्यामध्ये आनंदी आनंदच आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. खरं ते संपूर्ण त्रैलोक्य आनंदामध्ये दुमत आहे. सगळीकडे आनंदाचा वर्षाव चाललाय, सगळीकडे आनंदाचं उत्सर्जन चाललंय, सगळीकडे आनंदाचं प्रक्षेपण चाललंय. मग आता जर सगळीकडे प्रक्षेपण चालू आहे, मग ते आपल्याला समजत का नाही? आम्ही दुःखी का? याला कारण आपल्याला या स्वरूपाचा विसर. म्हणजे ही चैतन्य शक्ती आपल्याकडे नांदते आहे, याचा आपल्याला विसर आहे, आपल्याला त्याची आठवण नाही आहे. आणि आपण कुठे असतो? आतामध्ये नसून आपण नेहमी भूतकाळात, नाही तर भविष्यकाळात. कळलं का? तुम्ही कधीच आतामध्ये नसता. जस बघा, आता तुमच्या मनात विचार आलाय, बा ते बाहेर बघतायत, ह्या पाऊस आला तर घरी पोचू की नाही मी, म्हणजे आतामध्ये नाही, भविष्यात गेले, घरी काय होईल, बरोबर ना. आणि भूतकाळामध्ये काय झालेलं आठवतं, 26 जुलैला काय झालं, त्याच्यावरनं कन्क्लुजन. आता काय होणार नाही ना, काय होणार नाही, काळजी करू नका. हा पाऊस म्हणजे तो आपला वर्षाव करतोय, वर्षाव करतोय आनंदाचा, आनंद प्रकट करतोय. कशासाठी? कशासाठी प्रकट करतोय तो? ज्ञानाचा वर्षाव जो चालू आहे ना इकडे, त्यासाठी तो आनंद प्रकट करतोय. आपल्या आपल्या पद्धतीने प्रकट करतो, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रकट करतो ना. कुत्रा शेपटी हलवतो, आपण उड्या मारतो, मगाची उड्या मारत होते किती लोक, हो की नाही. त्यामुळे हा आनंद आता आहे सगळीकडे, कारण जे आता जे आहे ना, जी चैतन्य शक्ती संपूर्ण विश्वामध्ये आहे, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तो उभा आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत. एका जनार्दनी एकपणे उभा.
म्हणजे हा एका जनार्दन जो आहे ना, म्हणजे जी चैतन्य शक्ती ही एकपणे उभ्या आहे सगळीकडे, म्हणजे सर्वांमध्ये ती आहे, सर्व त्रैलोक्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ती शक्ती नांदते आहे, सगळीकडे नांदते, कुठे नाही असं नाही, अखंड अखंड वास करते, आपल्या आतमध्ये आहे, बाहेर आहे, सगळीकडे आहे, कुठे नाही असं नाही. मग तरीसुद्धा सगळीकडे आनंदाचं प्रक्षेपण चालू आहे, तरी आपण तो आनंद भोगू शकत नाही, त्या आनंदाचा स्वाद घेऊ शकत नाही, कारण आपण आतामध्ये नसतो. म्हणून दोन गोष्टी सांगितल्या, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? बैसोनी निवांत. पहिलं तेवढंच बघूया. तुम्ही जेव्हा निवांत बसता तेव्हा तुम्ही आतामध्ये असता, कारण तुम्हाला भूतकाळाचं अनिष्ट चिंतन नसतं आणि भविष्यकाळाची चिंता नसते. आता थोड्या वेळ जर तुम्ही लक्ष इकडे स्थिर केलं, मन जर इकडे स्थिर केलं, तर तुम्हाला बाकीच्या काळजी कुठल्याही नसणार आणि मग तुम्हाला आनंद मिळेल. म्हणून आता हा आतमध्ये जाण्याचा मार्ग हे लक्षात ठेवायचं, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा तुम्ही निवांत होता, निवांत निवृत्त विचाररहित अवस्था होते, तेव्हा तुम्ही आतामध्ये असता आणि मग तिथून आतमध्ये जाण्याचा मार्ग उघड होतो, उघड दरवाजा उघडला जातो. तोपर्यंत दरवाजा बंद, दरवाजा बंद, आतमध्ये जायला प्रवेश नाही. जेव्हा तुमचं मन निवांत होऊन जातं, विचाररहित अवस्था जेव्हा होते, तेव्हा तो दरवाजा उघडतो, दरवाजा उघडतो आणि त्याला संधी म्हटलेलं आहे, संधी सद्गुरूंनी. संधी कुठे? आतमध्ये जाण्याची संधी. म्हणजे कळलं ना, संधी इंग्लिशमध्ये आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणतो, म्हणजे काय? संधी मिळाली, ह्याला संधी मिळाली, त्याला संधी मिळाली म्हणतो ना आपण. तशी आतमध्ये जाण्याची संधी हा दरवाजा उघडला की मिळते. म्हणून हा जो आत आहे ना, तसा तो बाहेर पण आहे, आत आहे तसा तो बाहेर पण आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवित, एवढं जे दाखवतोय सगळं संपूर्ण ब्रह्मांड जे सुंदर आहे, तिथे तो एकपणे उभा आहेच. पण सद्गुरू म्हणतात की पहिलं आतमध्ये फाइंड आउट करा, आतमध्ये सापडला तर तो बाहेर सापडेल, आतमध्ये जर सापडला नाही तर कुठे सापडणार नाही, आणि तो सापडणं कठीण आहे, सापडणं कठीण आहे. कारण का? बांदा दाव्यानी हरिला, बांदा दाव्यानी, असं म्हटलंय. म्हणजे काय? हा दाव्यानी बांधल्याशिवाय तो तिकडे जात राहत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून आपलं मन आहे ना स्थिर केलं, एकदा निवांत झालो आपण, आतामध्ये राहिलो की आतमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा. मग आतमध्ये कसं जायचं? मग शुद्ध करी चित्त असं आहे सर, हे चित्त आहे ना शुद्ध करत करत जायचं आपल्याला आतमध्ये, आणि मग आतमध्ये जाऊन चरणाशी ठेलं, चित्त ठेले म्हणजे काय? हे शुद्ध चित्त आतमध्ये जाऊन ठेला. चित्त म्हणजे खरं म्हणजे जाणीव, लक्षात ठेवायचं. जाणीव जी आहे आपल्याकडे, ही जाणीव शुद्ध करत करत स्वरूपापर्यंत जेव्हा पोचेल, आतमध्ये जेव्हा पोचेल, तेव्हा तिला कळेल, अरे तो आणि मी वेगळा नव्हतोच, तो आणि मी एकच आहे हे आतमध्ये गेल्यानंतर कळेल. तोपर्यंत दोन, मी आतमध्ये जातोय त्याला भेटायला, त्याला भेटायला गेल्यानंतर कळणार की तो आणि मी एकच आहे हे जाणीव होणार. नुसती एवढी जाणीव होणार नाही की तो आणि मी एक आहे, तो आणि मी एक आहे आणि हाच मी सर्वत्र भरलेला आहे याची पण जाणीव होणार.
आतमध्ये आहे ना तोच सर्वत्र भरलेला आहे ह्याचा साक्षात्कार तेव्हाच होईल. कधी हे चित्त आहे ना त्या चरणाशी जाऊन, ही भाषा भक्तीची आहे, जगन्नाथाचे चरण बिरण, खरं म्हणजे स्वरूपाकडे जाऊन ही जाणीव जेव्हा स्थिर होईल तेव्हा त्या जाणीवेलाच साक्षात्कार होणार की आपण कोण आहे ते. आता आपण इतक्या पुढे नको जाऊया. आता हा शब्द महत्त्वाचा आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा आतामध्ये राहाल ना तेव्हा तुम्ही आनंदी राहाल. मग ते आपल्याला संसारात पण शक्य आहे, प्रपंचात पण शक्य आहे आणि परमार्थात पण शक्य आहे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की स्थिर मन हे सुखाचं सागर आहे म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? स्थिर मन हे सुखाचं सागर आहे म्हटलं आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे म्हणून म्हटलं. मग हे मन स्थिर करणं, वर्तमानात स्थिर करणं यालाच आता म्हणतात. आता याचा अर्थ काय की मन आहे ना हे जे चंचल आहे, इथून तिथे धावतं आहे, त्या चंचल मनाला पकडून वर्तमानामध्येच म्हणजे वर्तमान क्षणामध्ये त्याला स्थिर करणं म्हणजे स्थिर मन करणं. आणि जेव्हा तुमचं मन स्थिर होतं तेव्हा तुम्हाला सुखाचा सागर मिळतो, म्हणजेच आनंद होतो. समजलं? आनंद होतो. मग हे मन स्थिर कुठे करू शकतो? प्रपंचामध्ये सुद्धा करू शकतो. प्रपंचामध्ये सुद्धा मन स्थिर करता येतं. वर्तमानात राहायचं म्हणजे काय? वर्तमानात राहायचं म्हणजे मन एखाद्या विषयाशी स्थिर जरी केलं तरी आपण वर्तमानात राहतो. म्हणून सद्गुरू म्हणतात की विषयामध्ये जरी मन स्थिर झालं तरी सुख मिळतं. बघा, तो आतला विषय सोडून द्या, बाहेरचा कुठलाही विषय त्याच्यामध्ये जरी मन स्थिर झालं तरी आपल्याला आनंद मिळतो. मग सद्गुरू एक उदाहरण देतात, एखाद्या पिक्चरला गेलो किंवा एखाद्या नाटकाला गेलो, सई रे सई, सई रे सई नाटक बघायला गेलो, आपण तिथे एवढे गुंतो, सिनेमा आणि नाटकामध्ये गुंतो, प्रवचनामध्ये किती गुंतात माहीत नाही, पण सिनेमा नाटकाला गेलं की आपण गुंतो. कधी गुंतो? तो विषय चांगला असेल तर, बरोबर, आवडीचा असेल, पण जनरली चांगला असतो म्हणजे आपण जातो तेव्हा. आणि त्या पिक्चरमध्ये आपण एवढे गुंतो की आपलं मन स्थिर होतं. कुठे स्थिर होतं? त्या विषयामध्ये स्थिर होतं. आणि जेव्हा त्या विषयामध्ये स्थिर होतं तेव्हा आपल्याला आनंद होतो. होतो की नाही? पिक्चर बघताना काय पिक्चर, हा हा छान छान, भारी होऊन आपण सगळं बोलतो. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एक पास दिला कोणीतरी फुकट, जाऊन ये जरा पिक्चरला, नाही नाटकाला, सही रे सही नाटकं परत जायला मिळालं, चान्स झाला, परत गेला. पण आता पुढलं सगळं माहीत असतं काय चाललं आहे तिथे, त्यामुळे थोडासा मन स्थिर होत नाही, मध्ये मध्ये कुठे कुठे जातं, त्यामुळे मजा खूप येत नाही. मग तिसऱ्या दिवशी कोणतरी पुन्हा जाऊन, अजून एक पास आहे जाणार, नको रे नको, सही रे सही नाही रे नाही. आता मला सांगा, हा सही रे सही, पहिल्या दिवशी तुमचं तिथे मन स्थिर झालं, तुम्हाला आनंद मिळाला, तिसऱ्यांदा गेलं मन स्थिर नाही का सगळं माहिती आहे, मग मन स्थिर न झाल्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला नाही. मग याचा अर्थ काय? मन जर स्थिर होऊ शकलं कुठेही, मन नवीन लग्न झालं, नवीन लग्न झालं किंवा ठरलं, ठरल्यानंतर जास्त मजा असते, झाल्यानंतर जर लग्न ठरलं ठरलं, सतत मन स्थिर कुठे असतं? बायकोकडे. कधी भेटणार? सतत तिचं चिंतन, अनुसंधान. सद्गुरू नेहमी म्हणतात की जोपर्यंत बायको ठरत नाही तोपर्यंत अनुसंधान कोणाचं करणार, बरोबर की नाही? पण एकदा लग्न ठरलं, माहीत झालं की ही माझी बायको, की मग मात्र सतत चिंतन कोणाचं? मन स्थिर झालं, लग्न झालं, लग्न झालं, थोडे दिवस गेले, मग काय होतं?
थोडे दिवस म्हणतो, हल्ली दिवसात बोलायला लागतं, पूर्वी वर्षात असायचं, हल्ली दिवसात. थोडे दिवस गेले धरून चालू, वर्ष गेली, मग ऑफिसमध्ये फोन करा, डार्लिंग डार्लिंग म्हणतो, मला आता वेळ नाही, मग फोन तो बोलतो. हे लग्नाच्या अगोदर सगळ्या मीटिंग मीटिंग बाजूला, बॉसला सांगणार जरा एक मिनिट अर्जंट काम आहे, मीटिंगमध्ये आहे, हां मीटिंगमध्ये आहे, प्लीज मी तुला नंतर नक्की फोन करतो. हे कधी? लग्नाच्या अगोदर. लग्नानंतर काय? मीटिंगमध्ये कळत नाही काय, ठाण बरोबर ना? ती म्हणते अजून माहीत नाही मला. म्हणजे काय होतं, आता मन स्थिर तिकडे होत नाही बायकोकडे, आता बऱ्याच गोष्टीकडे स्थिर होतं. सांगायचा मुद्दा काय, स्थिर मन हे सुखाचं सागर. म्हणून आपलं मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा आपण आतामध्ये असतो. आतामध्ये म्हणजे वर्तमान काळात, वर्तमान क्षणात असतो आपण. म्हणून सद्गुरूने एकीकडे शब्द वापरलाय की सण, प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे. म्हणजे काय? प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही तिकडेच असलं पाहिजे. प्रत्येक वर्तमान क्षणामध्ये तुम्ही जर तिकडेच राहिला तर प्रत्येक क्षण हा आनंदाचा असू शकतो, आनंदाचा, उत्सवाचा असू शकतो, आणि तुम्ही सण म्हणून साजरा कराल. म्हणून आपल्याला आहे ना मन स्थिर करायला शिकवलं पाहिजे. सद्गुरू शिकवतात. आता ही प्रार्थना जी म्हणायला लावतात सद्गुरू, 1000 म्हणा, 2000 म्हणा, 3000 म्हणा, काही लोक 10000 म्हणतात, हे का म्हणायला सांगतात सद्गुरू? तुमचं मन स्थिर करायला. हळूहळू मन जे इथे इथे जातं ना, ते हळूहळू प्रार्थना म्हणता 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 मन स्थिर व्हायला लागतं. आणि एकदा मन स्थिर झालं की तुम्ही आतामध्ये आलाच, आणि मग तुम्हाला तो स्पर्श, आनंदाचा स्पर्श व्हायला लागतो, आनंदाचा वास यायला लागतो. कारण दरवाजा उघडला ना, दरवाजा उघडेपर्यंत वास येत नाही, कारण दरवाजा बंद केला की वास येत नाही ना बाहेरचे. म्हणून फ्रीज बंद करून ठेवला की वास येत नाही, फ्रीज उघडला की वास येतो ना. तसा हा दरवाजा आपला बंद असल्यामुळे वास येत नाही आपल्याला आनंदाचा. म्हणून आपण जेव्हा ती संधी साधतो, म्हणजे स्थिर मन करतो, तेव्हा दरवाजा उघडतो. अजून संधी साधली नाही, संधी फक्त निर्माण झाली, समजलं? संधी फक्त निर्माण झाली, त्याच्या पुढे प्रवास खूप आहे, तो मी आता घेत नाही, कारण तो दिव्य बोध, दिव्य साधनेचा. सद्गुरूंचे जे दोन चरण आहेत, दिव्य बोध आणि दिव्य साधना, त्याचा तो प्रवास आहे. तर त्या प्रवासामध्ये तुम्ही आतमध्ये गेला की तुम्हाला त्या आतमध्ये असलेल्या स्वरूपाचा साक्षात्कार होऊ शकतो, म्हणजेच आनंदाचा साक्षात्कार. स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजे काहीतरी कोणतरी देव उभा राहणार नाही चार हाताचा. लोकांना असं वाटतं पिक्चरमध्ये दाखवतात ना, असं हात करतो हे करतो, असं कोण करायला येणार नाही, ते फक्त स्वप्नामध्ये आणि पिक्चरमध्ये. आनंदाचा साक्षात्कार म्हणजे आपल्याचकडे जे आनंद आहे त्याचा साक्षात्कार होणार, आपल्याचकडे ज्ञान जे आहे आत्मज्ञान त्याचं साक्षात्कार होणार आपल्याला, समजलं ना? म्हणून हा आत सापडणं कठीण आहे आपल्याला, पण मन स्थिर करणं हे खूप गरजेचं आहे. ते आपलं सगळेजण करू शकतो. त्याच्यासाठी 1000 प्रार्थना सद्गुरूंनी सांगितली आहे. प्रार्थना केल्याने काय होतं? मन स्थिर होतं, आपल्या आतली निगेटिव्हिटी निघून जाते. मला किती लोक, आम्ही निगेटिव्ह आहोत, काय करायचं, काय करायचं, काय पॉझिटिव्हनी भरायचं आणि काय करायचं नाही. ज्यांनी भरशील ना त्यांनी तू ते होशील ना. म्हणून पॉझिटिव्ह भरत जा, निगेटिव्ह बाहेर जाईल, बरोबर की नाही? म्हणून आपल्याला आहे ना ही प्रार्थना सद्गुरूंनी मोजून द्यायला सांगितली. मोजून, आमच्याकडे काही लोक मला विचारतात मोजायला कशाला पाहिजे, मोजायची काय गरज नाही. मोजायची कशासाठी असते की आपल्याला सवय लागावी. 1000, 2000, 3000 अशी करता करता जी विद्याला, विद्या साळुंकेला जो अनुभव आला किंवा आमच्या स्वातीला जो अनुभव आला तो का आला?
शब्द हळूहळू जायला लागले. तिने सांगितलं 7,000 प्रार्थना म्हटल्यानंतर शब्द गेले बाजूला आणि फक्त भाव राहिला. शब्द बाजूला जाऊन भाव राहिला फक्त, आणि मग तो भाव पण बाजूला जाईल आणि भान राहील फक्त, अनुसंधान राहील फक्त, आणि काय होणार नाही. म्हणून मन स्थिर एवढं होतं की तुम्हाला आनंद मिळायला लागतो. म्हणून मनापासून प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. मला काही काही लोकांनी येऊन विचारलं की जे 7,000 म्हणत आहेत, 8,000 म्हणत आहेत, ते कसं काय बाबा, शक्य वाटत नाही आम्हाला, आम्हाला ते अशक्य वाटतं. आमचे 3,000 होताना सबन दिवस जातो आमचा. तर मी तुम्हाला एक सांगतो, पहिली गोष्ट सांगतो की त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची भांगडी पडू नका. ही कॉम्पिटिशन करून होणार नाही आहे, ही करता 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 मन स्थिर व्हायला लागलं की काय होणार, आतमधला वास यायला सुरुवात होणार. आणि आतला वास यायला लागला की गोडी वाटायला लागणार. गोडी लाचावले मन म्हटलं ना, लाचावले मन म्हणजे काय, त्याला ते घ्यायची इच्छाच होणार. मग आता आपलं काय झालं आहे, आपण कंपल्सरी 1,000 पूर्ण करण्याच्या मागे असतो. कधी पूर्ण होतात आणि ठेवतो, हा सुटलो. सध्या आपली स्थिती ती आहे, बरोबर ना. हळूहळू ती स्थिती बदलत जाणार आहे. ओठाला सवय होत जाणार आहे बोलायची, ते थांबणार नाही. मग यांचा अनुभव तुम्हाला सांगतो, थांबणार नाही म्हणतात ते. ते म्हणतात आम्ही गप्पा मारताना सुद्धा मध्ये वेळ मिळाला सुरू, म्हणजे ते अंतर्मनामध्ये गेलेलं आहे आणि अंतर्मन सतत त्यांना आठवण करून देत नाही, बोलायला सुरुवात करतो अंतर्मन. म्हणजे अंतर्मनाने टेक ओव्हर केलेलं आहे. पहिल्यांदा आपण कॉन्शियसली करतो, पण आता त्यांनी अंतर्मनाने टेक ओव्हर केलेलं आहे. आणि अंतर्मनाने आपल्या हातात घेतल्यानंतर अंतर्मन सतत तुम्हाला आठवण करून देत असतो. जरा वेळ म्हटलं की म्हण, वेळ मिळालं की म्हण, आणि ती म्हणत असते सतत, येत असतं. तिला म्हणायला पण लागत नाही, येत असते प्रार्थना. आणि ती प्रार्थना एकदा यायला लागली की ती एवढी फास्ट येते की मग ती थांबत नाही. मला हिने एक मला डान्सचा अनुभव सांगितला. डान्समध्ये जेव्हा नृत्य करतात तेव्हा पहिल्यांदा पाय असे जे थरथर करतात ना, तेव्हा त्यांना पहिल्यांदा फास्ट करता येत नाही. मग नंतर ते एवढे फास्ट करतात की ते समजतच नाही तुम्हाला एवढे फास्ट होत असतात त्यांचे. कारण का, तर ही जी प्रॅक्टिस असते ना, ही प्रॅक्टिसनी जीभ हलायला लागते. आता जीभ जड आहे आपली, प्रार्थना म्हणायला खूप जड होतं, अंतःकरण पण जड होतं आणि जीभ पण जड होते. कारण जीभ आणि मन जोडलेलंच आहे ना. सद्गुरू म्हणतात जिभेच्या ठिकाणी मन हे अंतरेंद्रिय आहेच. त्यामुळे जीभ जड होते, मन जड होतं. एकदा मन त्याच्यामध्ये रमायला लागलं की मग तुम्हाला प्रार्थना फास्ट होईल तुमची. म्हणजे 7,000 प्रार्थनाला जास्त वेळ लागत नाही. मी त्याची हिचा आकडा बघितला, संध्याकाळपर्यंत 9,000 पुढे गेली होती ऑलरेडी. आणि तुम्ही जर तिच्या काही लक्ष ठेवलं तर ती बोलताना शांत असते तेव्हा तिचं प्रार्थना चालू असते. दुसरी एक गोष्ट आहे याच्यामध्ये, प्रार्थना नंबर वाढवायचा असेल तर काय करायचं. नंबर वाढवा मी सांगत नाही, नंबर वाढवायचा असेल तर काय करायचं. मनाने प्रार्थना म्हणायची. जीभ आहे ना, जिभेला काहीतरी लिमिटेशन्स आहे. असं काय लिमिटेशन्स आहे. जीभ हलते ना त्याला लिमिटेशन येतात, कारण ती शेवटी ही आहे ना, मेकॅनिकल आहे, स्थूल आहे. आणि मन कसं सूक्ष्म आहे, त्यामुळे मनाने तू खूप फास्ट म्हणू शकते. म्हणून काय करायचं माहिती आहे, पहिल्यांदा जीभ टाळायला लावून प्रार्थना म्हणायची सवय करायची. म्हणजे काय होती, मनाने म्हणायची सवय होते, मनाने प्रार्थना म्हणायची सवय होते. आणि एकदा मनाने सुरुवात झाली, सुरुवातीला मन पण लवकर लवकर म्हणत ना, तुम्ही जर करून बघा, पहिल्यांदा मन आहे ना संपूर्ण प्रार्थना म्हणायला खूप वेळ घेतं. पण ही प्रॅक्टिस झाली की मन इतकं फास्ट घ्यायला लागतं, कारण मन चंचल आहे ना. आणि मन म्हणजे किती वेग किती आहे मनाचा, मनाचा वेग किती, चंद्रावर जाऊन यायला पण तयार आहे एका सेकंदात. नुसतं असं बघितलं की चंद्रावर पोचली नजर आणि मन पोचलं तिकडे.
म्हणून मन हे फास्ट घेऊ शकतं. म्हणून तुम्हाला एकदा सवय झाली की मनाने प्रार्थना म्हणायची की मग ती आणखीन फास्ट होईल. आम्ही असे एक्सपेरिमेंट करून बघितलेले आहेत की एका मिनिटामध्ये किती प्रार्थना म्हणता येईल. जिबेनी 7, 8, 10 याच्यापेक्षा पुढे फास्ट म्हणता येत नाही, 12. पण ती जीभ म्हणजे फुल हलवली तर थोडीशी हलवून, म्हणजे मन तिथे आहे, मन आणि जीभ दोघांची कॉम्बिनेशन कोम्बो करत म्हटली तर तुम्ही एका मिनिटात 20-25 पोचता. म्हणजे बघा किती होतील, एका मिनिटात 25 म्हणजे 6 मिनिटात किती 1000. एका तासामध्ये 1000 होतात. आता तुमच्या 300 पण होतील की नाही मला माहीत नाही. मग हा जर स्पीड पकडला एका तासात 1000 तर 5-6 तास मिळतात आपल्याला सबन दिवसामध्ये. जाण्या येण्यामध्ये मुंबईमध्ये 4 तास मिळतात. त्यामुळे अशक्य काही नाही आहे. आपल्याला पूर्वी वाटत होतं ना, पूर्वीच्या काळी ऑलिम्पिक चॅम्पियन समजा तो त्यांनी एक मिनिट आणि 50 सेकंदामध्ये एखादी त्यांनी पार केलं असेल, पुढल्या वर्षी 1 तास 40 मिनिटात करतो, त्याच्या पुढल्या वर्षी 35 मिनिटात करतो, त्याच्यावर 30 मिनिटात करतो. म्हणजे कमी कमी होत जातं ते टायमिंग. का होतं? नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन प्रयत्न. असं करून तुमची प्रार्थना फास्ट होऊ शकते. पण माझा आग्रह नाही आहे, पुन्हा सांगतो, 2000 म्हटली 3000 म्हटली ती खूप आहे. वेळ असेल तशी वेळ सोडून प्रार्थना म्हणायची गरज नाही. कळलं? हळूहळू तुम्हाला गोडी लागल्यानंतर तुम्हीच म्हणाल की जास्त म्हणूया म्हणून, आणि तुम्ही म्हणाल ते तुमच्यावर, ते तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. पण अखंड नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं हे पण समजलं पाहिजे. अखंड नामस्मरण करायचं म्हणजे नुसतं नाम घेत बसायचं नाही. प्रत्येक ठिकाणी आपण स्मरण जर कर्त्या विठ्ठलाचं ठेवलं प्रत्येक गोष्ट, तरी ते अखंड नामस्मरण असतं. म्हणून कुठलीही ॲक्टिव्हिटी, कुठलीही गोष्ट करताना कर्ता विठ्ठल किंवा कर्ता सद्गुरू या भावामध्ये जर तुम्ही केलं तर ते कामसुद्धा तुमचं नामस्मरणच आहे, लक्षात ठेवायचं. कळतंय मी काय म्हणतो? ते ह्या भावात करायचं. म्हणून मी परवा सांगितलं होतं, कुठे सांगितलं मला आठवत नाही, डॉक्टर जेव्हा काम करतो, जेव्हा ऑपरेशन करतो, तेव्हा त्याचे दोन हे पाहिजे, दोन भाव पाहिजे. एक म्हणजे ऑपरेशन मी करतो नाही, करता विठ्ठल, विठ्ठल ऑपरेशन करतो आहे. आणि कोणाचं करतो आहे? विठ्ठलाचंच करतो आहे. समोर आहे तो पण ईश्वरच आहे आणि आपला पण ईश्वरच आहे. म्हणून हा मी त्या मीचं ऑपरेशन करतो आहे म्हणजे कोण करतो आहे? जर तुम्ही या भावामध्ये काम केलं तर तुमची ऑपरेशन सगळी सक्सेसफुल होतील, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळेल आणि तुम्हाला तुमचं एनर्जी कधीही जाणार नाही. तुम्ही सतत फ्रेश असाल. काय असाल? फ्रेश. काल मी उत्तर दिलं होतं, तुम्ही कायम फ्रेश का असतात. मला विचारलं होतं की तुम्ही एनर्जी येते कुठून तुमच्याकडे एवढी, कारण मी 24 तास, म्हणजे असं नाही 24 तास मी कार्यातच असतो. मगाशी मी सांगितलं सतत लोकांचे फोन असतात, सतत मला सगळ्यांना गाईड करायला लागतं, काउन्सिलिंग, ट्रस्टींचे फोन, यांचे फोन, सतत फोन घेत असतो. प्रिया आणि यश बीश अशी येऊन बघून जातं, अजून चालू आहे, चला गेले परत, अजून शेवटी म्हणतात ठेव आणि बोल आमच्याशी काय असेल. तर सांगायचा मुद्दा काय, सतत फोन घ्यायला लागतात, कारण शेवटी काय एवढा विस्तार, हा जो विस्तार झाला ना, विस्तार झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांशी बोलायलाच पाहिजे ना. म्हणून विस्तार झाल्या त्याबद्दल कृतज्ञ व्यक्त केलं पाहिजे. चिडाचिड करायची नाही, कसले फोन येतात, किटकिट, फोनची किटकिट मी कधीच म्हणत नाही. मला कोणी कोणी विचारतात तुम्हाला कधी फोन करू, कधीही कर,
कारण कधी करू मी सांगत नाही ना, कधीतरी फोन येतच असतो मला दुसऱ्यांचा. मला पकडायचं काम तुमचं. मला म्हणतात तुम्ही खूप बिझी असता म्हणून मी तुम्हाला बोलवत नाही. मी मुळीच बिझी नसतो. मला बिझी कोण करतं? तुम्ही करता. मग तुम्ही मला एकदा सांगितलं की तुम्ही हे कार्यक्रमाला आमच्याकडे याल का, आणि मी एकदा टाईम दिला की मी बिझी झालो, बरोबर ना? मग तुम्ही म्हणाल की हा बिझी असतो बिझी असतो, म्हणून तुम्ही ना तसं नाही चालणार. म्हणून मी सांगतो ना, कुठलाही कार्यक्रम एकदा डेट ठरली टाईम ठरला की मी बिझी झालो, कारण मी कमिट केलं, बरोबर ना? जोपर्यंत मी कमिट करत नाही तोपर्यंत मी फ्री, बरोबर ना? म्हणून तुम्हाला मला पकडायला लागतं, असं नाही चालत. असा इझिली मिळणार नाही मी. मी म्हणजे कोण? आतला मी. मी नाही. तर सांगायचा मतलब असा होता की हे 24 तास काम करून सुद्धा मी फ्रेश राहतो का सांग? अब्दुल कलामला प्रश्न विचारला होता, आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांना प्रश्न विचारला होता की तुम्ही नेहमी कसे फ्रेश असतात. त्यांनी काय उत्तर दिलं होतं? त्यांनी असं उत्तर दिलं होतं, मी फक्त देण्याचा विचार करतो म्हणून मी फ्रेश असतो. आय ओनली थिंक ऑफ गिविंग. मी लोकांना देण्याचाच विचार करतो आणि लोकांना देतच राहतो, त्यामुळे मी फ्रेश असतो. घेण्याचा विचार केला की मग फ्रेश नसतो माणूस. मग काय होतं? स्ट्रेस. मी सांगतो नेहमी घेण्यामध्ये स्ट्रेस आहे, देण्यामध्ये पीस आहे. कारण देताना तुम्हाला काय राजकारण करायला लागत नाही, कोणाचे पाय खेचून संघर्ष करायला लागत नाही, काहीच करायला लागत नाही. कारण देणारी माणसं कमी आहेत, घेणारी खूप आहेत, बरोबर ना? त्यामुळे तुम्ही जेव्हा देता ना लोकांना, तेव्हा तुम्हाला काही स्ट्रेस होत नाही. कारण घेणारे खूप आहेत, घेणारे हजार खूप आहेत, 7,000 आहेत. आणि देणाऱ्या माणसाला काही स्ट्रेस नसतो कसलाच, तो देत असतो. का देतो? आहे म्हणून देतो. त्याच्याकडे आहे म्हणून तो देत असतो. त्यामुळे मला माहीत आहे माझ्याकडे ॲबंडन्स आहे, ॲबंडन्स एनर्जी पण भरपूर आहे. कारण ही शक्ती किती आहे? इन्फायनाईट एनर्जी इज विद इन यू, इन्फायनाईट इंटेलिजन्स इज विद इन यू, इन्फायनाईट जॉय इज विद इन यू. म्हणजे काय? स्वानंद पण आतमध्येच आहे, ॲबंडन्स आतमध्येच आहे, सगळं आतमध्ये आहे. शोधतो बाहेर आपण, शोधतो बाहेर, हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्याशी मी सांगितलं, देताना आतून देत असतो. कारण जो आहे तो देतो, आणि घेणारा कोण असतो? तो खोटा मी असतो. म्हणून सांगितलं तुम्ही, घेणारा प्रल्हाद असतो, देणारा सच्चिदानंद स्वरूप असतो. म्हणून दिल्याने कधीच त्रास होत नाही, लक्षात ठेवा, दिल्याने कधीच त्रास होत नाही. फ्रेश. कारण कुठे तुम्हाला राजकारण करायला नको, काहीच करायला नको ना. द्यायचा द्यायला कशाला काय करायला पाहिजे? त्यामुळे आपल्याला फ्रेश असतो, आपल्या डोक्यात ताप नसतो. नाही तर डोक्याला ताप असतो. कुठली गोष्ट घ्यायची म्हणजे सोपं काम आहे का? म्हणून एक लक्षात ठेवा, गिविंगमध्ये आनंद आहे. म्हणून मी आनंदी असतो, कारण मी देतच असतो, मी काही घेतच नाही कोणाकडून. मला काय लागतच नाही, सगळं आहे. सद्गुरूंचा पुत्र असल्यामुळे मला काहीच लागत नाही, सगळं आहे माझ्याकडे. कुठलं पद मिळवायचं नाही, काहीच मिळवायचं नाही. पद नाही मिळवायचं आहे, कीर्ती नाही मिळवायची, सत्ता कीर्ती कशाचंच काय मिळवायचंच नाही मला. मला सगळं काही मिळालेलंच आहे. सद्गुरूंचा मुलगा हेच मोठं पद झालेलं आहे. त्यांची पुण्याही प्लस माझी पण पुण्याही आहे. त्यामुळे
मला काही मिळवायचंच नाही, त्यामुळे मला काही प्रॉब्लेमच नाही आहे कसलेच. हायली क्वालिफाईड, चांगला नोकरीला होतो, भरपूर पैसे कमवलेले आहेत चांगल्या मार्गाने, सगळं काही आहे, घर, गाड्या, सगळं काही आहे, त्यामुळे मला काही मिळवायचं नाही कोणाकडनं. त्यामुळे मी आनंदी असतो, मला देण्यामध्ये आनंद असतो. मी सांगितलं की मी देण्याने जर कोण बरं झालं, कोणाला बरं वाटलं, तर मी खूप आनंदी होतो. तो आनंद खरा स्वानंद असतो हे लक्षात ठेवा. मी जेव्हा दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा त्याच्या तोंडावर जे समाधान येतं, त्याच्या तोंडावर जो आनंद येतो, तो आनंद बघून आपल्याला खरं मनापासून समाधान वाटतं. खरं सांगतो, ते समाधान कुठेच मिळणार नाही असं. म्हणून तो खरा स्वानंदच असतो. म्हणून स्थिर मन तुम्हाला कुठे कुठे करता येईल? लव, वर्क, सद्गुरूंना. सद्गुरूंचं तुम्ही संपूर्ण तत्त्वज्ञान बघितलं तर ते सगळं तत्त्वज्ञान इतकं सुंदर रीतीने गुंफलं आहे, कुठेच गुंता नाही आहे. लक्षात ठेवा, कुठेच गुंता नाही आहे तिथे. आणि कुठेच असे अर्धवट धागे सोडलेले नाहीत कुठे. सगळे परफेक्ट डॉट्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आता ऑल डॉट्स आर प्रॉपरली काय म्हणतात, कनेक्टेड. सगळं कनेक्टेड बरोबर आहे. म्हणून मी एकदा विचार केला, लव, वर्क अँड ब्लेस ऑल सद्गुरू का सांगतात? लव वर्क म्हणजे मन स्थिर कर. स्थिर मन हे सुखाचं सागर आहे. म्हणून तू कामामध्ये जेवढं मन स्थिर करशील, प्रेमाने आवडीने जे काम करशील, तर त्याच्यातनं तुला उत्साह मिळेल, त्याच्यातनं कौशल्य निर्माण होईल, त्याच्यातनं कल्पकता निर्माण होईल, आणि तुझं कौतुक होईल. लक्षात ठेव. म्हणून लव वर्क म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये गुंतायचं. काम करताना विचार बाकीचे करायचे नाहीत कधीच. काम करताना काम एक एक काम. असं जर तुम्ही काम केलं तर तुम्ही मन तिथे स्थिर केल्यासारखं आहे. म्हणून लव वर्क ही जर स्थिर मनाचं लक्षण आहे. म्हणजे प्रपंच परमार्थाच्या अधिष्ठानावर कसा करायचा हे सद्गुरू शिकवलं. आता लव वर्कमध्ये कुठे परमार्थ आला? परमार्थ लव वर्कमध्ये सुद्धा आला. म्हणजे काय? प्रेमाने काम कर हे जे तू जेव्हा करतोस तेव्हा तुझं स्थिर मन होतं, आणि स्थिर मन हे सुखाचं सागर आहे. हा परमार्थ. परमार्थ काय सांगतो? मन स्थिर पाहिजे, चंचल असून उपयोग नाही. म्हणून लव वर्क. मन प्रपंचात राहून सुद्धा, काम करून सुद्धा तू आनंद जो म्हणतात ना, सुख जे म्हणतात ते तुम्ही मिळवू शकता. शेवटी परमार्थात आणि प्रपंचात काय मिळवायचं आहे? सुखच मिळवायचं आहे ना. दुसरं काय मिळवायचं आहे? प्रपंचामध्ये सुद्धा सुखच पाहिजे आणि परमार्थामध्ये सुद्धा सुखच पाहिजे. म्हणून आपण जेव्हा लव वर्क करतो तेव्हा आपण तिथे स्थिर होत जातो त्या कामामध्ये. आणि एकदा स्थिर झालं मग परमार्थ सांगतो तुम्हाला काय. मन स्थिर झालं की दरवाजा उघडतो आणि आतून काय काय मिळतं? एनर्जी मिळते, उत्साह. म्हणून काम करून थकवा जाणवत नाही. आतून इंट्युशन मिळतं, कारण आतमध्ये जाणीव आहे, नेणीव आहे. ती तुम्हाला इंट्युशन देते. म्हणजे काय? कल्पकता. तुम्हाला नवीन नवीन आयडिया सुचतील. लव वर्क, मन स्थिर करून काम केलं ना, नवीन नवीन आयडिया सुचतील. कुठून सुचतात? आतून सुचतात. आणि उत्साह, आनंद मिळेल तो सुद्धा आतूनच मिळणार. म्हणून स्थिर मन हे सुखाचं सागर आहे. म्हणून सद्गुरू जे म्हटलं आहे ना, याचा उपयोग आपल्या सगळीकडे करायचे. म्हणून मी नेहमी सांगतो की सद्गुरूंनी आपल्याला जे शिकवलं आहे दिव्य बोधामध्ये म्हणा, किंवा ही कर्ता विठ्ठल हा भावामध्ये आणि हा स्मरणामध्ये काम करा. म्हणजे काय होईल? परमार्थाच्या अधिष्ठानावर तू प्रपंच करत राहशील. प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुमची सकाळपासून ते रात्रीपर्यंत जी ॲक्टिव्हिटी कराल ती तिकडे राहून करा. म्हणजे आतामध्ये राहून करा. मग ती लहानशी ॲक्टिव्हिटी का होईना, पाणी पिण्याची ॲक्टिव्हिटी पण चालेल, चहा पिण्याची पण ॲक्टिव्हिटी. तिथे राहून करा. तिकडे राहून म्हणजे चहाच्या ठिकाणी राहून करा. कारण आपण कुठलीच ॲक्टिव्हिटी तिकडे राहून करत नाही. तुम्ही बघा, कुठलीच ॲक्टिव्हिटी करत नाही. चहा पिताना टी व्ही बघतो,
नाही तर गप्पा मारतो, काहीच नाही तर चिंता करतो, काहीच नाही तर ऑफिसची चिंता. विषय कुठे कुठे चाललाय पण संपवतो आता विषय विषय मी. हा जो मन स्थिर करणं म्हणतात ना, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आपण लहान सकाळी उठल्यापासून जी काही ॲक्टिव्हिटी कराल ती ॲक्टिव्हिटी मन स्थिर करून करा. म्हणून मन स्थिर करण्यासाठी सद्गुरूंनी पहिलं काय सांगितलं की पहिलं स्मरण करा. कोणाचं? कर्ता विठ्ठल याचं स्मरण करा. म्हणजे हा करणारा आहे ना तो विठ्ठल आहे याचं स्मरण करून करा. त्याच्यानंतर काय करायचं? ती ॲक्टिव्हिटीमध्ये राहायचं कसं हे महत्त्वाचं आहे. नाही तर आपण दुसरीकडे जातो ना. मग या ॲक्टिव्हमध्ये राहताना आपण संपूर्ण लक्ष त्या ॲक्टिव्हिटीमध्ये घालायचं. म्हणजे काय? आता चहा पित असो तर चहाचा वास, चहाची चव, चहा पिताना जे बरं वाटतं त्याचं भान घ्यायचं, असं करत करत चहा प्यायचा. आपण कोण पितो का असं चहा? असं मध्ये पिता पिता सगळीकडे लक्ष असतं, हो की नाही? हजार ठिकाणी लक्ष असतं आपलं, चहाच्या ठिकाणी लक्ष नसतं. तुम्ही असं करून बघा, जे जे तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल तिकडे राहून बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि हे असं करता 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 तुम्ही वर्तमानात राहायला सुरुवात करा. वर्तमानात राहिलं की आनंदी आनंद असतो, चिंता काळजी काही नसते. का चिंता काळजी करण्यासाठी तुम्हाला भविष्यात जायला लागतं. भविष्यात जायचंच नाही, वर्तमानात राहायचं. हा विषय जरा कठीण होत चालला आहे हे मला कळतं आहे, पण सांगितल्याशिवाय राहत नाही. तुमचं तुम्ही जे जे काम कराल घरी, मग सद्गुरू म्हणतात चपात्या लाटताना सुद्धा काय आलंय नशिबी आलंय माझ्या, दहा चपात्या खातात रेडे, आम्हाला करायला लागतात. असं करायचं नाही. मला 10 चपात्या ईश्वराला अर्पण करायच्या आहेत. करणारा पण तोच आहे, करणारा पण तोच आहे, खाणारा पण तोच आहे. मग शिवाय कोणाला देणार? शिवाय कोणाला देणार? मग आनंदाने चपात्या करून बघा, कशा मस्त होतील ते बघा. त्या चपात्यामध्ये सुद्धा गोडी येईल वेगळी. करून बघा सगळं. तुम्ही मनाने आनंदाने जेव्हा कराल ना एखादी गोष्ट, तेव्हा ती गोष्ट खूप चांगली होते. खरं आहे, यांच्या हाताला चव आहे, हाताला चव नाही. हाताला चव कधीच नसते. तिचं मन तिथे स्थिर करून ती काम करते, आनंदाने करते, म्हणून हाताला चव. आपलं वाटतं हाताला चव, हाताला चव काय नसतं. जी मन तिथे घालते, मनापासून करते, तेव्हा त्या हाताला चव आपोआप येते. एक मध्ये पिक्चर आला होता गुलाबजाम की असं काहीतरी पिक्चर होतं, गुलाबजाम ना, गुलाबजाम पिक्चरमध्ये ती त्याच्याशी बोलायची, आपण जे करतो ना त्याच्याशी ती बोलायची, संवाद साधायची. आपण साधतो संवाद साधले पाहिजे. म्हणून काल कोणीतरी शेतीमध्ये प्रार्थना म्हटली, म्हणत म्हणत शेती केली. सगळ्या गोष्टीशी संवाद साधणं गरजेचं असतं, कारण सच्चिदानंद स्वरूप सगळंच आहे. म्हणून तुम्ही जेवढं मन त्याच्यामध्ये घालाल ना, तेवढं तुमचं जेवण चांगलं होईल, तुम्हाला आनंद मिळेल, सहज होऊन जाईल, सहज सगळ्या गोष्टी होतील, फास्ट. म्हणून मी खरंच इथे सांगू शकत नाही, खूप मोठा आहे तो विषय. पण थोडक्यात सांगतो की प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये मन तिथे स्थिर करा आणि ॲक्टिव्हिटी करा. दुसरं काय करा? हा करता कोण आहे? विठ्ठल आहे. आतमध्ये विठ्ठलच करतो सगळं. आपले हात सगळं काम करतात ते करतो कोण? तोच करत असतो. त्यामुळे करता विठ्ठल या भावात आणि मन स्थिर करून प्रत्येक ॲक्टिव्हिटी करा. तुम्हाला जेवढ्या ॲक्टिव्हिटी करायची तेवढ्या करा, जमेल तसं करा. आणि नंतर ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली की ज्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी झाली त्याची कृतज्ञता व्यक्त करा. हे जर 3 गोष्टी तुम्ही केल्या, बघा खूप, हे कोण सांगणार नाही, फक्त जीवनविद्या सांगणार. 3 गोष्टी करायच्या आपल्या, काय?
पहिल्यांदा स्मरण करता विठ्ठल, स्मरण करा, भाव नंतर येईल. नुसतं स्मरण करा की करता विठ्ठल या भावामध्ये किंवा स्मरणामध्ये कुठलीही ॲक्टिव्हिटी सुरू करा. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पूर्ण मन घाला आणि ती ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर हे ॲक्टिव्हिटीसाठी ज्यांची ज्यांचे हातभार लागले सर्वांचं मी कृतज्ञ आहे अशी कृतज्ञता व्यक्त करा. याला मी नाव असं दिलेलं आहे, अमेरिकेमध्ये त्याला एकच चित्ताने म्हणजे मन स्थिर करून काम करण्याला माइंडफुल म्हणतात. माइंडफुल अमेरिकेमध्ये फेमस व्हायला लागलेलं आता, आतामध्ये राहणं हे अमेरिकेतसुद्धा तो फेमस होत चाललं आहे. त्याला माइंडफुल नाव दिलं आहे या लोकांनी. माइंडफुल म्हणजे फुल्ली कीप इन टू माइंड इन टू इट, माइंड फुल्ली इन टू दॅट ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुमच्या कामामध्ये पूर्ण मन घाला, याला माइंडफुल म्हटलेलं आहे. आणि हे सगळे माइंडफुलपर्यंतच थांबलेले आहेत. आपण वेगळं सांगतो, आपण सांगतो सोर्सफुल व्हा. पहिल्यांदा सोर्सफुल म्हणजे हा जो सोर्स आहे, ही जी चैतन्य शक्ती आहे ना, ती तिथे करणारी आहे हा भाव ठेवा, म्हणजे सोर्सफुल. करता विठ्ठल हा भाव म्हणजे सोर्सफुल सिटीमध्ये. आणि मराठीत काय, करता विठ्ठल, स्थिर मन आणि कृतज्ञता, हे तीन गोष्टी करत करत प्रत्येक ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. तुम्ही म्हणा ही कटकट कोण करणार, कटकट केली तर मिळणार नाही. कटकट म्हटलं तर सगळं खराब होऊन जाणार. करून बघायचं. मी म्हणत नाही संबंध शक्य नाही होणार, काय काय गोष्टी करायच्या मजा म्हणून करून बघा. काही काही गोष्टी मजा म्हणून अभ्यासात लक्ष घाला. काही काही ॲक्टिव्हिटी, सद्गुरूंचं प्रवचन ऐकताना मला माहीत आहे सगळं ऐकलं आहे मी, या भावात करू नका. सद्गुरूचं प्रवचन ऐकताना ऐकणारा कोण आहे हे लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा ऐकणारा ईश्वर आहे, बोलणारा पण ईश्वर आहे. पहिला हा भाव असू दे. नंतर पूर्ण सद्गुरू म्हणताना पूर्ण जीव ओतून ऐका. कारण काय माहिती आहे, आपल्याला वाटतं प्रवचन ऐकलं आपण, पण खरं सांगू का, प्रवचन ऐकलेलं नसतंच आपण बरोबर. वाचन पण आपण बरोबर करतच नाही. हे मी का सांगतो, अनुभवातनं सांगतो. कारण जे पुस्तक 10 वर्षापूर्वी वाचलं तेच पुस्तक आता नवीन वाचलं का वाटतं. का? कारण प्रत्येक शब्दाच्या मध्ये पहिला शब्दार्थ असतो, भावार्थ असतो, गुह्यार्थ असतो आणि परमार्थ असतो. तुम्हाला नुसतं वाचलं तर तुम्हाला त्याच्यातलं काहीच कळणार नाही, नुसतं शब्दार्थ कळेल. शब्दार्थच फक्त कळेल, भावार्थ गुह्यार्थ कळणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून हे सगळं करण्यासाठी मन तिकडे घातलं, स्थिर मन केलं की इंट्युशन येणार, त्याला चिंतन म्हणतात. चिंतन म्हणजे मन तिथे स्थिर करणं. एखादा विषय आपल्याला अडला, तिथे मन स्थिर केलं की चिंतन होतं आणि चिंतनामधनंच तुम्हाला उत्तर मिळतं, सद्गुरूंकडनं उत्तर मिळतं. आपल्या डोक्याचा एखादा प्रश्न असेल आणि आपण त्याच्यावर चिंतन करत राहिलो, त्या प्रश्न याच्यावर अभ्यास करत राहिलो, तर त्याच्यातनंच उत्तर मिळतं. माझा अनुभव आहे, सगळी उत्तरं मी अशीच फाईंड आउट करतो. पूर्वी सद्गुरूंना विचारतो, देहदारी सद्गुरूंना विचारतो, आता हृदयस्थ सद्गुरू मला सांगतात, सगळं सांगतात. कुठलाच प्रश्न अजूनपर्यंत अनुत्तरित माझ्याकडे राहिला नाही. कोणी प्रश्न विचारला की लगेच मी चिंतन सुरू केलं की अजून उत्तर मिळतं, मजा येते. मग असो, खूप उशीर झालेला आहे, पण पाऊस म्हणतो तू चालू ठेव म्हणून, पण मी चालू ठेवणार नाही. असो, हा विषय खूप मोठा आहे आणि हा परमार्थ पण आहे, याच्यामध्ये प्रपंच आहे, सगळ्या बाजूने विचार करायचा आहे आपल्याला. मगाशी अशोक नाईकनी सांगितलं, सांगतेचा दिवस नाही आहे, सांगत राहण्याचं काम आपल्याला करायचं. कारण आजच्या उत्सवापुरती हा सांगताचा दिवस, पण सांगत राहणार आहे हे मात्र नक्की. तेव्हा आपण या गेल्या 6 दिवसामध्ये काय शिकलो, कृतज्ञता शिकलो. किती साधी गोष्ट शिकलो, कृतज्ञता. पण ह्या कृतज्ञतेने तुम्हाला जगात सगळं काही मिळेल, ऐश्वर मिळेल, ईश्वर पण मिळेल, सगळं काही मिळण्याची व्यवस्था या
कृतज्ञतेमध्ये आहे. तेव्हा आजपासून आतापासून सगळ्यांनी कृतज्ञतेचे धडे गिरवणार ना, हो की नाही? नक्की. व्हेरी गुड.